केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज गोपीनाथ गडावरून थेट सुरुवात झाली आहे. भागवत कराड यांच्या या यात्रेला खुद्द पंकजा मुंडे यांनी झेंडा दाखवत समर्थता सुद्धा दर्शवली आहे. मात्र दुसरीकडे पंकजांचे समर्थक भागवत कराड यांच्या येण्याने प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळाले. पंकजा मुंडे अंगार हे बाकी सब भंगार हे अशा घोषणा सुद्धा त्यांनी दिल्या. कार्यकर्त्यांचं हे जे रूप आहे ते पंकजा मुंडे यांना आवडलेलं मात्र दिसलं नाही. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना काय मूर्खपणा चाललाय असं म्हणत थेट खडसावलेलं आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे आता भागवत कराड यांच्यावरती नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना थेट पंकजा मुंडेंचा आक्रमकपणाच पाहायला मिळालाय. नेमकं काय घडलंय ते पाहूयात. आमचे नेते माननीय मुंडे साहेब यांच्या स्मरणार्थ माननीय पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गड इथं बांधलेलं आहे आणि बांधतानाच त्यांनी एक वृद्ध वाक्य सांगितलं, हा प्रेरणेचा आणि ऊर्जेचा गड आहे. म्हणून या ठिकाणी येणारा त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, एक प्रेरणा घेऊन जातो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जन आशीर्वाद यात्रा सुरुवात करायची आहे आणि ती सुरुवात करत असताना पंकजाताई मुंडे जे आमच्या नेते आहेत, राष्ट्रीय सचिव आहेत, त्या सुरुवात करत आहेत. म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार इथं आम्ही दर्शनाला आलो आहेत. त्यांच्याबरोबर प्रीतमताई मुंडे खासदार सुद्धा इथं आहेत. चला आणि आता गोपीनाथ गडावरनं ते पुढे निघत आहेत. मी शिकवलं तुम्हाला असं वागायला. मूर्खा कुठले, मला बघायला मी कोणीतरी बाह्यात घोषणा केला त्यांनी माझ्या घराच्या दारात दिसला. ठीक आहे मुंडे साहेब, अमर या घोषणा तुमच्या मी रोखू शकत नाही, त्यांच्यावर प्रेम आहे. काय अंगार भंगार घोषणा लावली आहे? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का? मला शोभत नाही हे वागणं. जेवढ्या मोठ्या उंचीची मी तेवढी लायकी ठेवा स्वतःची, नाही तर यायचं नाही मला भेटायला. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नुकतीच भागवत कराड यांची मंत्री म्हणून नियुक्ती झालेली होती आणि यानंतर जे खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाला डावलण्यात आलं होतं आणि त्याचा कुठेतरी पडसाद म्हणून बीड जिल्ह्यामध्ये जे कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आहे ते राजीनाम्याचे सत्र सुरू होतं. मात्र या ठिकाणी पंकज मुंडे यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर केल्याचं समोर आलेलं होतं आणि भागवत कराड यांची जी मराठवाड्याची जन आशीर्वाद यात्रा जी आहे ती बीड जिल्ह्यात येणार नाही अशा चर्चा होत्या. मात्र आज भागवत कराड यांनी जे जन आशीर्वाद यात्रा आहे ती गोपीनाथ गडावरून सुरुवात केलेली आहे या आशीर्वाद यात्रेला आणि या ठिकाणी खुद पंकजा मुंडे यांनी या आशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि सोबत प्रीतम मुंडेसुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या. मात्र या कार्यक्रमाच्या दरम्यान या ठिकाणी काही कार्यकर्ते जे आहेत ते अद्याप नाराज असल्याचे चित्र समोर आलेलं आहे आणि या नाराज कार्यकर्त्यांना या ठिकाणी पंकजा मुंडेने स्वतः या ठिकाणी रागवलं समोर आलेलं आहे. निश्चितच वास्तवमध्ये कार्यकर्त्यामध्ये अद्यापही धुमसत कुठं थांबलेली दिसून येत नाही आहे. कुठंतरी नाराजी अद्यापही आहे, मात्र मनात एक आणि ओठात एक दाखवायचं या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याच्या समोर येत आहे. कॅमेरा पर्सन संजीव राजसह सुकेश नाईकवडे, एचबी न्यूज, बीड.